नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज मी तुम्हाला बी एड फर्स्ट इयरचा लर्निंग अँड टीचिंग या विषयाचा तो दोन हजार सतरामध्ये झालेला युनिव्हर्सिटीचा पेपर होता तो इंट्रोड्यूस करून देत आहे मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट्स विशारदा शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे सध्या असिस्टंट प्रोफेसर या पदावर करत आहे चला तर पाहूया दोन हजार सतराचा लर्निंग अँड टीचिंग ह्या विषयाचा पेपर सध्या हा फर्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट आहे पूर्वी फर्स्ट इयरला होता ऐंशी मार्काचा होता आता तो पंच्याहत्तर मार्काचा तर सुरुवातीला ह्या प्रश्नपत्रिकेतली माहिती वाचून घ्या दिस क्वेश्चन पेपर कंटेन्स टू प्रिंटेड पेजेस कोड आहे एक्स फाईव्ह टू थाउजंड सेवन्टीन फॅकल्टी ऑफ एज्युकेशन बी एड फर्स्ट इयर एक्झामिनेशन मार्च एप्रिल टू थाउजंड सेवन्टीन लर्निंग अँड टीचिंग थर्स्ट डेला हा पेपर झाला होता तेरा एप्रिल दोन हजार सतराला टाईम ड्युरेशन होता सकाळी दहा वाजून ते दुपारी एकपर्यंत थ्री आवर्स टोटल टाईम मॅक्झिम मार्क्स एटी सुरुवातीला सूचना वाचा नोट बी क्वेश्चन नंबर वन इज कंपल्सरी सेकंड फ्रॉम क्वेश्चन नंबर टू टू फोर सॉलॅनी टू थर्ड फ्रॉम क्वेश्चन नंबर फाईव्ह टू सेवन सॉलॅनी टू मराठीमध्ये प्रश्न क्रमांक एक अनिवार्य आहे दुसरी सूचना प्रश्न क्रमांक दोन ते चार पैकी कोणते दोन प्रश्न सोडवा तिसरी सूचना अशी आहे प्रश्न क्रमांक पाच ते सात पैकी कोणते दोन प्रश्न सोडवा तर पहिला प्रश्न हा पूर्वी वीस मार्काचा होता तर पंधरा मार्काचा आहे फरक एवढाच आहे पूर्वी चार टिपा लिहायचे होते आता तीन टिपा आहेत पहिला प्रश्न असा आहे राईट शॉर्ट ऑन एनी फोर ट्वेंटी मार्क्स खालीलपैकी कोणत्याही चारवर थोडक्यात टिपाल्या टाईप्स ऑफ ट्रान्सफर ऑफ लर्निंग अध्ययन संक्रमणाचे प्रकार सेकंड स्टेप्स ऑफ कन्सेप्ट फॉर्मेशन संकल्पना निर्मितीचे टप्पे थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लर्निंग अध्ययनाची वैशिष्ट्ये फोर्थ मिनिंग ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी शैक्षणिक मानसशास्त्राचा अर्थ आणि फिफ्थ मिनिंग अँड नेचर ऑफ परसेप्शन अवबोधाचा अर्थ व स्वरूप त्याच्यानंतर दुसरा जो मेजर क्वेश्चन आहे निबंध वजा तो काय बघा व्हॉट इज लर्निंग एक्सप्लेन द the गॅग्नेस थेरी पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे अध्ययन म्हणजे काय गॅग्नेची अध्ययन विषयक उपपत्ती स्पष्ट करा तिसरा प्रश्न असा आहे डिस्क्राईब द मिनिंग नेचर अँड यूज ऑफ एज्युकेशनल सायकोलॉजी इन टीचिंग अँड लर्निंग पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे शैक्षणिक मानसशास्त्रचा अर्थ व स्वरूप स्पष्ट करून अध्ययन अध्यापनात होणारा उपयोग विशद करा चौथा प्रश्न आहे एक्सप्लेन द गिल्फोर्स एस आय मॉडेल्स थेरी ऑफ इंटेलिजन्स बुद्धिमत्ता विषयक सिद्धांत स्पष्ट करा पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे तर दुसरा तिसरा चौथा याच्यामधून कोणतेही दोन सोडवायचे आणि पाचवा सव्वा सत्वा याच्यातून कोणतेही दोन पाचवा असा आहे डिस्क्राईब द व्हेरियस फॅक्टर्स ऑफ प्रोसेस ऑफ मेमरी पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे स्मरण प्रक्रियेचा विविध घटकांचे वर्णन करा तर इथे स्मरण प्रक्रियेच्या पाहिजे तर स्मरण प्रक्रियेच्या विविध घटकांचे वर्णन करा सहावा प्रश्न आहे व्हॉट इज ऑब्झर्वेशन मेथड स्टेट मेरिट्स अँड डिमेरिट्स ऑफ ऑब्झर्वेशन मेथड आत्मनिरीक्षण इथे खरं तर निरीक्षण पाहिजे निरीक्षण पद्धती म्हणजे काय निरीक्षण पद्धतीचे फायदे तोटे सांगा कधी कधी इंट्रॉस्पेक्शन जर मेथड विचारली तर तिला आत्मनिरीक्षण म्हणायचं आत्मनिरीक्षण विचारू शकतात आणि नुसतं निरीक्षणही विचारू शकतात सातवा प्रश्न आहे व्हॉट इज थिंकिंग प्रोसेस राईट द टूल्स अँड इम्पॉर्टन्स इन डिटेल विचार प्रक्रिया म्हणजे काय विचाराची साधने व महत्त्व स्पष्ट लिहा पंधरा मार्कासाठीचा क्वेश्चन आहे हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे तर अशा पद्धतीचे ही जी प्रश्नपत्रिका होती दोन हजार सतराची आताच्या तयारीसाठी या ठिकाणी देत आहे पण फरक लक्षात घ्या स्टडी तया करा आणि प्रश्नपत्रिकेचं स्वरूप अभ्यासून त्या ठिकाणी परीक्षा द्या हेच प्रश्न, प्रश्न येतील याची खात्री नसते फक्त अभ्यासासाठी तयारीसाठी ही प्रश्नपत्रिका तुम्हाला इंट्रोड्यूस करून देत आहे धन्यवाद थँक्यू बेस्ट विशेष